नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने हा पाठ्यक्रमांक चार पाहत आहात त्यामध्ये आपण मागील तासिकेमध्ये काही महत्त्वाच्या संकल्पनेचा अभ्यास केलेला होता त्यामध्ये आपण राष्ट्र राष्ट्रवाद स्वयनिर्णय राज्य आणि राष्ट्रीय एकात्मता या संकल्पना आपण पाहिलेल्या होत्या प्रस्तावना पाहिलेली होती तर मित्रांनो आज आपण शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मताविषयी राज्याची नेमकी जबाबदारी काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत खालील मुद्द्यांच्या आधारे आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी राज्य किंवा राज्याची भूमिका काय आहे याविषयी आपण त्या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो देशांतर्गत शांतता स्थैर्य राखणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे याच्या अभावी फुटीरतावादी प्रवृत्ती प्रबळ होतात सुसंवादी समाजात शांतता भंग दंगली उठाव आणि नियमभंगांना त्या ठिकाणी स्थान नसते त्यामुळे या दंगली उठाव तसेच फुटरतावादी प्रवृत्ती हे सर्व त्या ठिकाणी शांतता आणि स्थैर्य जर असेल तर ह्या प्रवृत्ती त्या ठिकाणी दबून असतात त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच राष्ट्राची आर्थिक प्रगती करण्यासाठी आणि यातूनच राष्ट्रांची उभारणी करण्यासाठी राज्य त्या ठिकाणी महत्वाची भूमिका त्या ठिकाणी घेत असते आणि ज्याला आपण वेलफेअर स्टेट म्हणतो लोककल्याणकारी राज्य म्हणतो हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे आणि त्यांचे कल्याण हे प्रशासनाद्वारे त्या ठिकाणी कशा प्रकारे चांगलं करता येईल आणि लोकांना जास्तीत जास्त त्यांची प्रगती कशी साधता येईल आणि लोकांच्या किंवा जनतेच्या प्रगतीबरोबरच राष्ट्राची उभारणी कशा प्रकारे करता येईल यासाठी शांतता आणि स्थैर्य हे असणे अतिशय गरजेचे आहे आणि हे शांतता आणि स्थैर्य जर असेल तर त्यातून राष्ट्रीय एकात्मता त्या ठिकाणी निर्माण होती आणि नेमकं हेच करण्यासाठी राज्याची जबाबदारी नेमकी काय आहे हे आपण खालील मुद्द्यांच्या आधारे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत त्या आधारे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था आर्थिक प्रगती राष्ट्र उभारणी आणि शासन व लोककल्याण तर मित्रांनो राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला तो एक, एक समुदाय आहे आणि या एकीसाठी त्या ठिकाणी एक स्वतःची वेगळी सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय ओळख असलेला लोकसमुदाय स्वतःचे त्या ठिकाणी वेगळेपण स्थापित करू इच्छितो संस्कृती वंश भाषा धर्म या सर्वांच्या साधर्म्यामुळे या संपूर्ण संस्कृती वंश आणि भाषा यामुळे एकतेची भावना त्या ठिकाणी निर्माण होते आणि या समुदायात एकीची भावना त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी अनेक आधारभूत घटक त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये धर्म भाषा त्याचप्रमाणे राष्ट्रवाद राष्ट्रवाद हा राष्ट्रवादामुळे राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना त्या ठिकाणी निर्माण होते आणि अशा प्रकारे राष्ट्रवादामुळे स्वतःच्या अस्मितेतून एक स्वत्वाची जाणीव त्या ठिकाणी निर्माण होते आणि अशा प्रकारे तो एक राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा तो एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यानंतर आपण पाहिलेलंच आहे मागील तासिकेमध्ये स्वयंनिर्णय असेल किंवा राज्यातील लोक विविध वंश धर्म आणि भाषा असणाऱ्या असू शकतात त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवसुद्धा असू शकते परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते मात्र एका मनाने त्या ठिकाणी एकत्र येतात आणि त्याचा समुदायामध्ये रूपांतर होत असते तर मित्रांनो राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही ही जी काही मूल्य आहेत या मूल्यामुळे प्रगती आणि समाज परिवर्तन यासारखी उद्दिष्टे ही राज्याची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करत असतात तर आधारे आपण शांतता आणि सुव्यवस्था हा मुद्दा त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर राज्य हे समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचे एक महत्वपूर्ण त्या ठिकाणी कार्य करत असते किंवा ते त्यांचं कर्तव्य आहे आणि राज्याचा मूळ जो हेतू आहे तो हेतू हाच आहे की त्यांनी अशा प्रकारची शांतता आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे आणि त्यातूनच देशाचे संरक्षण हा सुद्धा आहे आणि अशा प्रकारच्या कार्याला एक प्रकारे राष्ट्र उभारणीचे कार्य म्हणून सुद्धा त्या ठिकाणी म्हटले जाते तर राजकीय व्यवस्थेचे जे अस्तित्व आहे हे अस्तित्व देशांतर्गत जी परिस्थिती उद्भवते त्या परिस्थितीमुळे ते धोक्यातसुद्धा येऊ शकतं दंगली उटाव त्यानंतर फुटीरतावादी चळवळी ह्या ह्या ज्या गोष्टी घडतात त्यामुळे राज्य तसेच देशांतर्गत परिस्थिती धोक्यात येऊ शकते आणि देशाचे संरक्षण त्या ठिकाणी अस्तित्व टिकवणे आणि ज्या संविधानामध्ये जे राईट्स दिलेले आहेत त्या संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे हे खूप अवघड जाते तर अशा प्रकारची राजकीय व्यवस्था देशाचे संरक्षण शांतता आणि स्थैर्य आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राज्य हे प्रमुख त्या ठिकाणी भूमिका निभावत असते त्यानंतर आर्थिक प्रगती आता आर्थिक प्रगती म्हणल्यानंतर पैशाशी संबंधित तर कुठल्याही देशाचा विकास हा देशाच्या औद्योगिक कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्यांनी त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावणे हे त्या ठिकाणी अपेक्षित असते आणि अशा प्रकारे लोकांसाठी किंवा लोकांचे आर्थिक हित साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारे अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी राज्यांनी निर्माण केले पाहिजेत अनेक उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी तशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केले पाहिजे आणि जे, जे उद्योगधंद्यासाठी जे जो तरुण वर्ग त्या ठिकाणी पुढे येणार आहे त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि उद्योगधंद्यासाठी त्यांना जागा तसेच भांडवल त्या ठिकाणी देणे ही सुद्धा एक राज्याची जबाबदारी असते आणि अशा प्रकारे त्यातूनच आर्थिक प्रगती होते स्वतः चित्र होतेच होते परंतु त्या ठिकाणी आपल्यामुळे एक समाजाची प्रगती होते परत राष्ट्राची प्र प्रगती होते तर अशा प्रकारे एक आर्थिक स्थैर्य त्या ठिकाणी निर्माण होते आणि यातूनच त्या ठिकाणी एक राज्याची तर प्रगती किंवा राज्य प्रगतीपदावर त्या ठिकाणी जात असते आणि अशा प्रकारे त्या आर्थिक प्रगतीसाठी किंवा राज्याची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्याने आवश्यक ती त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे असते आणि त्या आर्थिक प्रगतीसाठी राज्य तशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणे या ठिकाणी महत्त्वाचे असते जर राज्य त्या ठिकाणी चांगल्या सुविधा निर्माण करून देत असेल तर आपोआपच त्या राज्याची प्रगती त्या ठिकाणी होत असते त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्र उभारणी आता राष्ट्राची उभारणी करण्यासाठी शांतता स्थैर्य या तर गोष्टी आवश्यकच असतात त्याचबरोबर समाजातील जी विविधता आहे त्यामुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी नेमकी राज्यांनी घेतली पाहिजे जर राज्याचे जर विघटन होत असेल तर त्या ठिकाणी फुटीरतावादी चळवळी या डोकोवर काढतात आणि त्यामुळेच या राष्ट्रांचे जे एकात्मतेविषयीच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे राष्ट्र उभारणीसाठी त्या ठिकाणी राज्य विघटन होणार नाही किंवा राज्याचे स्थैर्य हे अबाधित असणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी त्या ठिकाणी अत्यंत जवळचा संबंध त्या ठिकाणी असतो त्यामुळे या एकात्मतेच्या संकल्पनेशिवाय त्या ठिकाणी राष्ट्राची उभारणी होणे हे शक्य नसते त्यामुळे अशा प्रकारे त्या ठिकाणी शांतता स्थैर्य आणि एकमेकाविषयी बंधुत्वाची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे जर तशा प्रकारची भावना जर प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण झाली तर त्या ठिकाणी उत्तम राष्ट्राची त्या ठिकाणी निर्मिती होत असते त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे जो आपण शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी त्या ठिकाणी राज्याची जबाबदारी पाहत आहोत त्या ठिकाणी आपण क्रमांक चार या मुद्द्याकडे त्या ठिकाणी आलेलो हो आहोत शासन तर शासन म्हणजे ज्या समाजातील लोकांच्या राज्याचा निर्णय प्रक्रियेमधील सहभाग हे सुशासनाचे म्हणजे चांगल्या शासनाचे हे एक प्रमुख लक्षण आहे या प्रकारे समाजातील लोक राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतील आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्या ठिकाणी आपोआपच त्या ठिकाणी जे लोकशाहीवादी जे तत्व आहे हे त्या ठिकाणी आपोआपच लागू पडेल आणि यामुळेच त्या ठिकाणी राज्याची त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रगती होऊ शकेल ज्याला आपण म्हणतो की लोकशाहीकरण अथवा लोकसहभागी राज्य असे त्या ठिकाणी म्हणता येईल जर लोकच राज्याच्या अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे जर लोक त्या ठिकाणी भाग घेत नसतील तर त्यांना लोकशाही म्हणता येणार नाही आणि अशा प्रकारे लोकसहभाग हा लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो आणि लोकशाही लोकसहभागामध्येच लोकशाहीचे अस्तित्व त्या ठिकाणी शोभून दिसते त्यामुळे त्या ठिकाणी शासन हे लोकसा लोकसहभागी प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी किंवा लोकांना राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून त्या ठिकाणी अशा प्रकारे लोकशाहीचे लोकशाहीकरण त्या ठिकाणी करत असते त्यानंतर जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे लोककल्याण लोककल्याण म्हणजे काय तर लोकांचे कल्याण लोक लोका आणि लोकांचे कल्याण म्हणजे काय तर लोकांचे कल्याण नेमकं कशामध्ये आहे त्यालाच आपण स्थैर्य म्हणूया तर या ठिकाणी हे लोकांचे कल्याण करण्यासाठी त्या ठिकाणी राज्य ही महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी घेत असते यामध्ये सामाजिक न्याय असेल त्यानंतर समानता असेल इत्यादी तत्वांचा वापर हा लोककल्याणासाठी त्या ठिकाणी केला जातो तर लोक कल्याणकारी राज्य हे असले पाहिजे जे राज्य लोकांच्या कल्याणासाठी सतत धडपड केली पाहिजे आणि लोकांच्या लोकांचे दुःख दूर करण्यासाठी राज्यांनी त्या ठिकाणी एक राज्याची ती एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी त्या ठिकाणी उचलली पाहिजे आणि त्यातूनच त्यातूनच लोकांचे दुःख दूर करणे ही राज्याची प्रमुख जबाबदारी आहे आणि त्यामुळेच त्या ठिकाणी अशा प्रकारे लोककल्याणकारी ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रमुख राज्याने किंवा राज्याने त्या ठिकाणी केल्या पाहिजेत आणि यामुळे काय होईल की दुर्लक्षित घटकांचे त्या ठिकाणी दुःख दूर केले जाईल आणि प्रत्येकालाच जे समुदाय जो राज्यामध्ये राहत असतो त्या लोकांनासुद्धा वाटले पाहिजे की राज्य आपले किती काळजी घेत आहे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ही सर्व ही राज्याचीच जबाबदारी आहे त्यामुळे अशा प्रकारे शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मताविषयी त्या ठिकाणी नेमकी राज्याची जबाबदारी काय आहे हे आपण त्या ठिकाणी पाहिले त्यानंतर आपण पुढील तासिकेमध्ये राष्ट्रीय एकात्मता याविषयी आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत थँक्यू